या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। कन्नड येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद औरंगाबाद विभागाच्या वतीने काळ्या फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। कन्नड तालुक्यातील मकरणपूर येथील एका मातीफिरू तरुणाने कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण व वसतिगृह अधीक्षक संतोष जाधव यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला आहे। हा आरोपी शालेय परिसरातील मुलींना नेहमी त्रास देऊन त्यांची छेड काढायचा। त्याला समजवण्यासाठी गेले असता त्याने मुख्याध्यापक व सेवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला। या घटनेचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद औरंगाबाद विभागाच्या वतीने शनिवारी रोजी शाळेवर काम करताना काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला। अनेक शाळेतील शिक्षकांनी या निषेध मोहिमेत भरघोस सहभाग घेतला व तीव्र निषेध केला। यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद फुलंब्री तालुका अध्यक्ष जगन ढोके यांनी झालेल्या घटनेविषयी मनोगत व्यक्त केले। काल कन्नड तालुक्यातील मकरणपूर या गावातील कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयातील मुख्याध्यापक श्री आबासाहेब चव्हाण सर व वसतिगृह अधीक्षक श्री संजय जाधव यांच्यावर एका गावगुंड्याने भ्याड हल्ला करून तलवारीने त्यांच्यावर वार केले। मुलींची छेड का काढता असं विचारलं असता अशा प्रकारे मारहाण झाल्याने शिक्षक वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कुठेतरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेला आहे। विद्यार्थी शाळेत येतात आणि शाळेत आलेले असताना त्यांना पूर्ण सुरक्षितता मिळणे हा त्यांचा अधिकार आहे आणि शिक्षक वर्गाच्या वतीने त्यांना नक्कीच त्यांची सुरक्षितता केली जाते। परंतु शिक्षकांचाही सन्मान आणि शिक्षकांनाही त्या ठिकाणी चांगली वागणूक मिळावी असा प्रत्येकाचा हक्क आणि अधिकार असतो। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत फुलंब्री।